स्वतःचं लग्न होण्याआधी ते मोडेल याची व्यवस्था करून ठेवणारा बहुतेक मी जगातला पहिला नवरा असेल. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून अपूर्व मला सांगत होती मी हे घर सोडून निघून जाईन निघून जाईन. आज निघून गेली ती, तरी माझ्या मनाची अशी तयारी का नसेल झाली तुझी? कारण तू अप्पू मध्ये खूप गुंतलाय आणि तिच्यावर मनापासून प्रेम करतोस म्हणून. प्रेम तर तिचं सुद्धा माझ्यावर आहे, म्हणजे तिनं असं कधी कबूल नाही केलं, बोलून नाही दाखवलं, पण एक कळतं ना सुमे, तिचंही माझ्यावर प्रेम होतं, पण गेली ना सोडून. दादा, तुमचा आता डिवोर्स झालाय आणि कौशिक काका तिच्यासाठी आता मुलगा शोधतात. तू आता या सगळ्या गोष्टींचा नको विचार करूस. मी तुला एक गोष्ट सांगू, मूव्ह ऑन कर. तुला वाटतं खरंच अपूर्वा दुसऱ्या कोणा मुलाबरोबर लग्न करेल? दादा, पण तुमचा डिवोर्स होईल असं आपलं तरी कुठे वाटलं होतं? पण झाला ना. पण अपूर्वाच्या मनाचा विचार केला नसू नये तर अंदाज नाही येत तिला आता काय वाटत असेल. म्हणजे बघ ना, या घरात इतकीशी व्यवस्थित जेल झाली होती. दादा, माई, आई बाबा यांच्याशी लाडकी होती. तुमची कुक्की गॅंग, त्यात मजा मस्ती, धांगड दिंग, हे सगळं कुठे मिळणार आहे तिला बाहेर? हे ती मिस करणार हे सगळं. दादा, असं नसतं. हे बघ, अप्पू आपल्या घरात इतकी रोळे हे आपल्याला तरी कुठं ठाऊक होतं? जाऊ दे सगळं. हे बघ, कौशिक काका अप्पूसाठी मुलगा बघतायत आणि अंजली आंटींना तर तुमच्या दोघांचं लग्न कधीच मान्य नव्हतं. मग या सगळ्याचा विचार करून काय उपयोग आहे? दादा, ते दोघं तिच्यासाठी जे पण काय करतील ते योग्यच असेल. आणि तुला खरं सांगू, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं तर सोडून दे आणि तू तुझा फ्युचरचा विचार कर. तुला आयुष्यात पुढे काय करायचं आहे, कसं करायचं आहे, ह्याचा विचार कर. सुमे, माझं फ्युचर, माझा प्रेझेंट सगळं अपूर्वच आहे. हे बघ, माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे आणि मला याची खात्री आहे की माझ्या प्रेमावर तिचाही विश्वास बसेल. आज नाही, उद्या, उद्या नाही परवा, कधीतरी बसेल. इथे आपल्या घरात अपूर्वा येणार, 100% येणार आहे मला खात्री आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत तिची वाट बघायला तयार आहे. तू निगेटिव्ह विचार करू नको, ती येणार. होईल सगळं, होईल. आले आले. जोर जोर आले. अप्पू, आठवण येते म्हणून कुणी स्वतःच्या घरातून असं अर्ध्या रात्री उठून येत का? थांब जरा थांब, तू कौशिकदांना विचारून आलीस? विठू बाबा, अरे असं काय करतोस? मी बाबाला विचारलं असतं तर त्याने मला इकडे पाठवलंच नसतं ना. मी त्याची नजर चुकवून आले. अप्पू, हे अतिशय चुकीचं आहे. नाही, तू जर कौशिकदाना न सांगता इथे आली अशी तर आत्ताच्या आत्ता घरी जा बरं. सुवाई, पण का? का म्हणजे बाळा, कौशिकदानी लग्न ठरवलंय तुझं. त्याने जर तुझं लग्न ठरवलं असेल तर हे घर आता तुझ्यासाठी परक आहे. असं परक्या घरी रात्री अपरात्री निघून येणं बरं दिसत? तुझ्या तिकडच्या मंडळींना कळलं तर तुझ्याविषयी गैरसमज करून घेतील ते. मला नाही चालणार. संशयाचा एक लहानसा खडा सुद्धा ना नातीत चक्का चूर करून टाकतो. तुझं नेहमी चांगलं व्हावं असंच वाटतं ग मला. जा, इथे नको थांबूस. अमेया, अपूला घरी सोडून ये. जा. हो.
म्हणजू आई, आमचा डिवोर्स झालाय म्हणून मी इथे यायचं नाही ह्याला काय लॉजिक आहे? हे बघ, खडूसला डिवोर्स दिलाय मी, तुम्हाला नाही ना? अगं आई म्हणते ते बरोबर आहे, आपलं घर समजून तू इथे आलीस ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. हे बघ, या घरात तू जशी गेलीस तशी तू इथे कधीही येऊ शकतेस, हे घर तुझंच आहे. पण असं न सांगता येणं, तुझ्या बाबांना न कळवणं हे काही योग्य नाही. तू रागावू नकोस बाळा, आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की असं अर्धी रात्र उलटून गेली आणि तू घरात नाहीयेस हे कौशिकदांना कळलं तर घाबरतील, ते काळजी करतील. पण मी त्याला विचारलं असतं तर त्याने मला पाठवलं असतं का इकडे सुवा आई? आणि हे बघ, आत्ता जर मी त्याला फोन करून कळवलं तर तो मला घ्यायला इथे येईल सरळ. प्लीज तुम्ही कुणीही बाबाला आत्ता फोन करून कळवू नका, प्लीज प्लीज. सुवाई नाही करमत आहे ग तिकडे, नाही करमत आहे. आठवण येते सगळ्यांची. आणि असंही बाबा रोज सकाळी मॉर्निंग वॉकला जातो, तो मॉर्निंग वॉक करून घरी परत यायच्या आधी मी इथून घरी पोहोचलेली असेल, डोंट वरी प्लीज. अगं पण तू अशी अवेळी इथे आली आहेस, हे चुकीचं आहे, कळतंय का तुला? ते काय नाही, शशांक फोन कर बरं कौशिकदांना आणि त्यांना सांग. नाही, मी कुठेही जाणार नाहीये काकू. अगं अरे ती आता आली आहे तर राहू दे ना, एका रात्रीचा आता प्रश्न आहे. हा आणि तसंही इतक्या रात्री एकटीला परत पाठवायचं म्हणजे बरं दिसत नाही. हो अप्पू, तू थांब रात्रभर इथे, आपण गप्पा मारू, थोडी मजा करू, पहाटे मी येईन तुला सोडायला. हा हा ठीक आहे ठीक आहे, जो काय गोंधळ घालायचा आहे तो जरा सावकाश घाला. माई आणि दादा झोपलेत, त्यांना उगाच त्रास नको व्हायला. ठीक आहे चल. अपर्णा अगं जा, थकली असेल तू, जा निवांत झोप. आता अप्पू आले तर गप्पा टप्पा होतील, जागरण होईल. मी उद्या सुट्टी घेईन ना, हां उद्या दिवसभर झोपेन. जा आराम करतो, जाग. कशे अप्पू, सहज की काय प्लॅन? सहजच, ऍन काही नाहीये, नेहमीच आपला आपल्या कुकी गँगचा प्लॅन. गप्पा मारू, मजा मस्ती करू. मला तर तुझ्याशी खूप बोलायचं. तुला माहिती एक सिक्रेट आहे, तुला नाही, तुला माहितीये का आम्ही वरूमसाठी आणि तुझ्यासाठी पण ऑनलाईन शॉपिंग मध्ये ऍड कार्ड करून ठेवलं. मला वाटलं होतं सरांसोबत जेव्हा ही निघून गेली तेव्हा जाताना आमचा वाद झाला म्हणून ही सबमिट करायला आली असेल माझ्या ओढीनं. पण नाही, ही ह्या सगळ्यांसाठी आली आहे. अपूर्वाचे बाबा हिचं लग्न दुसऱ्या कोणाशी तरी लावून द्यायचं म्हणतात. अपूर्वा कशी कुठे राहू शकते? या सगळ्यांमध्ये मन गुंतलं हिचं आणि माझं मन हिच्यात. पण अपूर्वाला ह्याची कधी जाणीव होईल काय माहिती.